नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्याच्या महाराष्ट्रातील आणि भारतातील हवामान परिस्थितीवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत सध्याच्या परिस्थितीमध्ये अरबी समुद्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती थोड्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे केरळपासून जवळपास गोव्यापर्यंत विरळ स्वरूपात पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे समोरील इमेजनुसार गोव्यामध्ये आणि सिंधुदुर्गच्या दक्षिणी भागात थोडं पावसाचा प्रभाव निर्माण होईल कोल्हापूर आणि सांगलीच्या दक्षिणी टोकाला थोडी ढगाळ परिस्थिती आहे त्यामुळे पावसास अनुकूल अशी परिस्थिती या ठिकाणी असून अरबी समुद्रातसुद्धा थोडीसा पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होते आहे केरळमध्ये आणि कर्नाटकच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती असून पावसास अनुकूल वातावरण आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता कुठेही नाही भारतीय हवामान खात्याच्या जे एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर केरळ कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे याचा प्रभाव थोडा गोव्यामध्ये आणि सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगलीच्या दक्षिणी तालुक्यांमध्ये पडण्याची शक्यता आहे तर या मॉडेलनुसार तीन तारखेची परिस्थिती आपण बघतो आहोत तीन तारखेला ही तीन तारखेपर्यंत केरळमध्ये पावसाचं वातरून राहील मात्र बंगालच्या उपसागरातून एक सिस्टम तयार होईल आणि ती विशाखापट्टणम चेन्नई भुवनेश्वरच्या बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीला येण्याची शक्यता आहे आणि त्याचा प्रभाव किनारपट्टी भागासहित भारतातील अनेक राज्यावर पडेल अशी शक्यता आहे आत्तापर्यंतच्या अंदाजानुसार सहा सात तारखेपर्यंत याचा प्रभाव निर्माण होईल आणि नंतर महाराष्ट्रापर्यंत त्याचा पावसाचा प्रभाव भविष्यात निर्माण होईल अशी शक्यता आहे समोरील मॉडेलमध्ये आपण बघू शकता की सध्या बंगालच्या उपसागरात उच्च दाबाचं चक्रीय स्थिती आहे त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा उच्चदाबाची चक्रस्थिती आहे किनारपट्टी भागात थोडे बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीला पावसाचं अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आहे आपण धावती इमेज बघितली तर एकोणतीस तारखेला हे वातावरण किनारपट्टी भागात राहील अशी शक्यता आहे एकोणतीस एक तीस एकतीस एक दोन तारखेपर्यंत केवळ उच्च दाबाचं चक्राकार स्थिती असल्यामुळे किनारपट्टी भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील विशेष प्रभाव निर्माण होणार नाही आपण दोन तारखेला समोरच्या इमेजमध्ये बघू शकता चीनच्या समुद्रातून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक चक्रकार सी निर्माण होण्यास सुरुवात होते आणि साधारणपणे हिचा वेग वाढून नंतर ती भारताच्या भूभागाच्या दिशेने सरकेल परंतु दरम्यानच्या काळात आपण थोडं निरीक्षण चार तारखेला केलं तर दक्षिण भारतामध्ये आणि किनारपट्टी भागात संपूर्ण अरबी समुद्रात अगदी मुंबईपर्यंत ढगाळप्रस्ती निर्माण होणार आहे आणि त्याचा थोडा प्रभावही निर्माण होणार आहे आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता की कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे त्याची दिशा अजून ठरणार आहे कारण ही इमेज बऱ्याचदा बदलताना आपण बघतो आपण बघू शकता की चार पाच तारखेला तयार झालेलं हे क्षेत्र कोणत्या दिशेने जाईल आपल्याला आत्ताच सांगणं शक्य नाही परंतु एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र डिप्रेशन किंवा चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात या दरम्यान तयार होईल हे आता निश्चित झालं आहे आपण समोरील इमेजमध्ये त्याचं जर स्पीड बघितला तर जवळपास तो ऐंशी नव्वदच्या दरम्यान जाणार आहे त्यामुळे याचं चक्रीवादळात रूपांतर होईल हे जवळपास निश्चित आहे याची दिशा पुढे काही बदलते का हे आपल्याला बघावं लागेल आणि प्राथमिक अंदाजानुसार महाराष्ट्रातसुद्धा याचा परिणाम होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता अगदी एकोणतीस तारखेला देखील केरळ कर्नाटकच्या शमावर्ती भाग किंवा किनारपट्टी भागात पावसास अनुकूल परिस्थिती अगदी गोव्यापर्यंत राहील महाराष्ट्रात मात्र थोडासा प्रभाव कमी होईल आपण बघूया एकोणतीस तारखेला देखील रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडी ढगाळ परिस्थिती राहणार आहे परंतु पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडी हलकी पावसाची परिस्थिती एकोणतीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे पण ढगाळ परिस्थिती मात्र या विभागात राहील महाराष्ट्रात उर्वरित कोणत्याही जिल्ह्यामध्ये फारसा प्रभाव निर्माण होणार नाही एकोणतीस तीस एकतीस एक दोन या तारखांना फारसा प्रभाव पावसाचा महाराष्ट्रात नाही ढगाळ परिस्थिती फारशी नाही परंतु या काळात खूप मोठी उष्णतेचा प्रभाव वाढणार आहे त्यामुळे तापमान चाळीसशी पार राहील त्यामुळे उष्णतेची लाट जवळपास एकोणतीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे दोन तारखेला दुपारनंतर मात्र महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात खास करून आणि किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थिती होण्यास सुरुवात होईल आणि हा हवामानातला मोठा बदल असेल यातून फारसा पाऊस पडणार नाही परंतु हवामानात बदल झाल्याचा अनुभव आपल्याला येईल तीन तारखेला देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती राहील अशी शक्यता आहे आपण ही बाब समोरच्या इमेजमध्ये बघू शकता आणि हलका पाऊससुद्धा होण्याची शक्यता या दरम्यान आहे आपण बघू शकता की अगदी चार तारखेला महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हलक्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच ठिकाणी होईल अशी शक्यता आहे अगदी चार तारखेला आपण बघू शकता सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा पश्चिमी भाग आणि अगदी नाशिकपर्यंत पावसास अनुकूल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे आपण ह्या इमेजमध्ये बघू शकता हीच परिस्थिती पाच तारखेला अधिक प्रभावी बनणार आहे पाच तारखेला दुपारनंतर मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव वाढणार आहे आणि त्यातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात पावसाचा अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल आपण बघू शकता की कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे पश्चिम अगदी खोपोलीपर्यंत पावसाचा अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल त्याचबरोबर आपला अंदाज आहे की सोलापूर लातूर उस्मानाबाद सांगली सातारा या सर्वच विभागात वादळी परिस्थिती आणि पावसास अनुकूल असं वातावरण तयार होणार आहे म्हणजे महाराष्ट्रात पाच तारखेपासून पावसाची परिस्थिती निर्माण होईल अशी दाट शक्यता आता निर्माण होते आहे आपण बघू शकता की हे संपूर्ण मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण आहे सहा तारखेला सुद्धा या विभागात पावसाचं प्रमाण राहणार आहे आपण बघू शकता वादळी परिस्थितीसुद्धा निर्माण होणार आहे एकूणच वातावरणात बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातून बष्पयुक्त वारे हे महाराष्ट्रात आल्यामुळे पावसाची प्रसिद्धी सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या विभागात सहा तारखेलाही राहणार आहे परंतु मोठं पावसाचं क्षेत्र महाराष्ट्रात या वादळामुळे तयार होईल अशी आपली शक्य आपल्याला शक्यता वाटते आहे आपण अगदी सहा तारखेला बघितलं तर आपण समोरच्या इमेजमध्ये बघू शकता की अगदी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस देण्याची क्षमता असलेलं वादळ या ठिकाणी निर्माण होईल आणि या या सध्या तरी त्याची दिशा पूर्णत भारताच्या किनारपट्टी भागात आहे आणि ते विशाखापट्टणम चेन्नईच्या चे दरम्यान आल्यास महाराष्ट्रावर त्याचा नक्की परिणाम होणार आहे त्यामुळे आपण बघूयात की त्याच्या दिशेत जर बदल झाला नाही तर याचा बंगालच्या उपसागराबरोबरच तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा या सर्वच राज्यांना फटका बसण्याची शक्यता आहे आपण बघूयात यावर आपण सर्वता लक्ष ठेवून आहोत समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता अनेक जिल्ह्यात चाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे तीस तारखेला तार देखील अनेक जिल्ह्यांमध्ये एक्केचाळीस ते बेचाळीस अंश सेल्शियस तापमान राहणार आहे मुख्य करून जळगाव नागपूर जिल्ह्यात बेचाळीस अंश तर अकोला चंद्रपूर नांदेड याबरोबरच इतरही जिल्ह्यांमध्ये चाळीसशी पार तापमान असणार आहे त्यामुळे उष्णतेची लाट आपल्या अंदाजानुसार एकोणतीस तारखेपासून दोन तारखेपर्यंत राहील अशी प्राथमिक शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैरज